महानगरपालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना वरिष्ठ श्रेणीत पदोन्नती मिळावी या मागणीसाठी महापालिका कर्मचारी युनियननं मंगळवारी धरणं आंदोलन केलं. मनपाच्या पदोन्नती निवड समितीनं तत्काळ निर्णय घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना वरिष्ठ श्रेणीत पदोन्नती मिळण्याच्या विषयावर नगर मनपाच्या पदोन्नती निवड समितीची बैठक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका कर्मचारी युनियननं मनपाबाहेर बेमुदत धरणं आंदोलन सुरू केलंय. महापालिकेतील अनेक कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे प्रस्ताव कर्मचाऱ्यांच्या सियारा पूर्ण असल्यानं प्रलंबित आहेत. निवड समितीच्या अनेक बैठका पार पडूनही हे प्रस्ताव मार्गी लागलेले नाहीयेत, त्यामुळे रखडलेले सर्व प्रस्ताव मंजूर करावेत अशी मागणी युनियनचे अध्यक्ष लोखंडे यांनी केली आहे. अहमदनगर महानगरपालिकेतल्या सध्या कार्यरत असलेल्या एकूण 700 कर्मचाऱ्यांची कालबद्ध पदोन्नती, ज्याला आश्वासित प्रगती योजना म्हटलं जातं, त्याचबरोबर वर्ग 3 आणि वर्ग 4 मधील आणि अभियंता तांत्रिक सेवामधल्या अनेक वरिष्ठ पदावर पदोन्नत्या आणि बढत्या ह्या गेल्या अनेक वर्ष महापालिकेने त्यांना दिलेल्या नाहीत, त्याविषयीची कारवाई केलेली नाही. या मागणीसाठी आजपासून हे महानगरपालिका कामगार युनियनचं आमचं कामगारांचं धरणे आंदोलन सुरू आहे. आज 26 तारखेला महापालिकेची माननीय निवड समिती ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे. मागच्या एकूण निवड समित्यांचा अनुभव पाहता निवड समितीमधले जे पदाधिकारी आणि सदस्य आहेत, या महापालिकेच्या प्रशासनातल्या अधिकारी सदस्यांनी एक सत्र अवलंबलं की एक अधिकारी आला तर दुसऱ्यांनी जाणीवपूर्वक गैरहजर राहायचं आणि कर्मचाऱ्यांचे निर्णय हे लांबणीवर टाकायचे असं एक कारस्थान या ठिकाणी होत असल्यामुळे आज निवड समितीचं आयोजन केलं असलं, थोड्या वेळामध्ये निवड समिती सुरू झाली होणार असली तरीसुद्धा आमच्या संघटनेच्या वतीने हे आंदोलन ठेवलं आहे. आजच्या आज आम्हाला एकूण 700 कर्मचाऱ्यांचे जे पदोन्नती, बढती आणि आश्वासित प्रगती योजनेचे लाभ आहेत, हे सगळे लाभ या कर्मचाऱ्यांना दिले गेले पाहिजेत. त्याबाबतचे निर्णय हे समितीमध्ये जाहीर झाले पाहिजेत आणि निर्णय जाहीर होऊन तसं आम्हाला या मांडवामध्ये आंदोलनाच्या कळवलं गेलं पाहिजे अशा हट्टानं एका आग्रहाने आम्ही या ठिकाणी आंदोलनामध्ये सर्व बसलेलो आहोत. आजचा आंदोलनाचा पहिला दिवस आहे. आज या प्रकरणाची अंमलबजावणी होईल, निर्णय जाहीर होतील अशी अपेक्षा आम्हाला आहे. या महापालिकेचे माननीय महापौर, त्यानंतर विरोधी पक्षनेते, माननीय स्थायी समिती सभापती आणि सर्व पदाधिकाऱ्यांना आम्ही एक स्पष्ट कल्पना दिलेली आहे की निवड समितीमध्ये आजच्या जर निर्णय झाले नाही तर नाईलाजानं हे धरणं आंदोलन सुरू राहील आणि या आंदोलन हे चिघळेल, हे चिघळलं आणि त्याचा परिणाम म्हणून महापालिकेचं कामकाज जर ठप्प झालं, सेवा जर ठप्प झाल्या, तर त्याला संपूर्ण जबाबदार महापालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारी, त्याचबरोबर निवड समितीतले जे अधिकारी आहेत, सचिव आहेत आणि सदस्य आहेत, हे सगळे जबाबदार राहतील अशी आमची स्पष्ट या ठिकाणी त्यांना सांगणं आहे. त्यांना त्या रीतीनं त्यांनी गांभीर्याने हा विषय घ्यावा आणि कर्मचाऱ्यांना अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या त्यांच्या मागण्या निकाली काढून एक आनंदाची बातमी द्यावी, अन्यथा नाईलाजानं संघटना आंदोलनाच्या मार्गाने जाईल. मंगळवारी बैठक असल्यानं सकाळपासूनच मनपाच्या प्रवेशद्वारावर महापालिका कर्मचाऱ्यांनी धरणं आंदोलन सुरू केलंय. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.